नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एमएससीआयटीची जुलै मध्ये आता एक्झाम होणार आहे. जास्त प्रमाणावरती मुलं या जुलैच्या बॅचला असतात आणि आत्ता एमएससीआयटीचा जो पॅटर्न आहे एक्झामचा तो थोडासा बदललेला आहे. इंटरनेटचे क्वेश्चन बदलले आहेत. जुन्या पॅटर्नमध्ये जे इंटरनेटचे क्वेश्चन होते ते प्रॅक्टिकल लेवलचे होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः इंटरनेट वापर करून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत होते. पण आता नवीन जो इंटरनेटचा पॅटर्न आहे, इंटरनेटचे जे क्वेश्चन्स आहेत ते ऑब्जेक्टिव्ह लेवल्समध्ये आहे, ऑप्शन दिले जातात तुम्हाला. तर आपण प्रॅक्टिकली कशा प्रकारचे इंटरनेटचे क्वेश्चन असतात ते बघूया. एकूण पूर्ण एमएससीआयटीच्या परीक्षेमध्ये 5 क्वेश्चन इंटरनेटवरती येतात आणि एका क्वेश्चनला 1 मार्क असतो, म्हणजे 5 मार्क तुम्हाला इंटरनेटचे हमखास मिळतील जर तुम्ही हे व्हिडिओ जर बघितलं. 3 लेवल असतात, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. म्हणजे जे इझी क्वेश्चन असतात ते लेवल मध्ये, थोडे हार्ड क्वेश्चन लेवल 2 मध्ये आणि त्याच्या हार्ड क्वेश्चन लेवल 3 मध्ये. आता आपण पहिला लेवल 1 मध्ये बघूया आणि क्वेश्चन ओपन करूया आपण. आता तुझ्या अशा प्रकारचा स्क्रीन असतो. हा नवीन पॅटर्न आहे इंटरनेटचा क्वेश्चनचा. वरती क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला इथं रेडिओ बटन सारखे बटन्स दिलेले आहेत. ह्या ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे. असे 4 ऑप्शन्स आहेत आणि इथं तुम्हाला काय केलेलं आहे, त्या ऑप्शन्स मध्ये स्टेप्स दिलेल्या आहेत. रेड मध्ये तुम्हाला स्टेप्स लिहिलेले आहेत आणि त्याच्या खाली ग्रीन कलरचा बॉक्स केलेला आहे, त्या स्टेप्स तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये राईट स्टेप तुम्हाला काय करायची, चॉईस करायची. एकूण तुमच्याकडे 3 ते 4 पर्याय आहेत. 3 ते 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, जो राईट पर्याय आहे. आता आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे, दिलेल्या ब्राउज मध्ये google.com वरती क्रिकेट सर्च करा. मग आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले, मग याच्यावर आपल्याला राईट ऑप्शन आपल्याला चॉईस करायचं आहे. जसं मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ऍड्रेस बार मध्ये google.com हा URL टाइप करा आणि एंटर प्रेस करा. ही स्टेप बरोबर आहे. त्यानंतर गुगल ओपन झाले आहे, आता सर्च बॉक्स मध्ये क्रिकेट टाइप करा आणि एंटर प्रेस करा. तिसरं दिलेलं आहे google.com, या क्रिकेट सर्च झालेला आहे. म्हणजे असं 3 स्टेप दिलेले आहे. आता राईट चॉईस स्टेप हीच आहे. त्याच्या खालच्या ज्या स्टेप्स आहेत त्या वेगवेगळ्या मध्ये दिलेल्या आहेत. थोडस तुम्हाला कन्फ्युजिंग होण्यासाठी स्टेप्स दिलेले आहे. काही स्टेप अगोदर दिलेले आहेत, ज्या नंतरच्या आहेत. काही नंतरचे स्टेप अगोदर दिलेले आहेत. म्हणजे इथं तुम्हाला पहिल्या क्रिकेट सर्च झालेले दिले, मग इथं तुम्हाला गुगल ओपन करण्यासाठी दिलेले आहेत, नंतर इथं तुम्हाला क्रिकेट टाइप करा असं दिलेलं आहे. म्हणजे स्टेप्स चुकवलेले आहेत. मग याच्यामध्ये काय करायचं, तर तुम्हाला जी स्टेप्स आहेत ती राईट स्टेप्स कोणती आहे तिला सिलेक्ट करायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. आता दुसरा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन आहे, google.com या वेबसाईटवर जा, आय एम फिलिंग लकी हा ऑप्शन वापरून सॉन्ग सर्च करा. याच्यामध्ये पण आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे, का मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ऍड्रेस बारमध्ये google.com हा ऍड्रेस टाईप करून एंटर प्रेस करा. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे आपल्याला, त्याच्यानंतर आय एम फिलिंग लकी वरती क्लिक करा, सॉन्ग्स क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं हा ऑप्शन ओपन झालेलं असेल. अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे आपला राईट चॉईस ऑप्शन असा आहे जो पहिलाच आहे. मग आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं. परत आपल्याला दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, दिलेल्या ब्राउज मध्ये google.com वर पोर्ट सर्च करा. पहिलं काय करावं लागेल, आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ही स्टेप प्रॉपर आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ऍड्रेस बार मध्ये गुगल हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. त्याच्यानंतर google.com ओपन झालेलं आहे, आता सर्च बॉक्स मध्ये स्पोर्ट्स टाईप करा आणि एंटर प्रेस करा. आणि नंतर गुगल स्पोर्ट्स सर्च झालेले दाखवलेले आहे. म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा राईट ऑप्शन आहे. बाकीचे ऑप्शन थोडेफार तुम्हाला इकडे तिकडे दिलेले आहेत. आपल्याला हा राईट ऑप्शन चॉईस करायचा आहे, सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन बघत आहोत, www.skysports.com या लिंक तुमच्या ब्राउज मध्ये ओपन करा. आपल्याला ही जी लिंक दिलेली ही तुमच्या ब्राउज मध्ये ओपन करायची. तर तुम्हाला पहिले मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल, तुम्हाला ती लिंक टाईप करावं लागेल आणि लिंक ओपन झाली असं. पण इथं टाईप करा दिलेलं आहे, बघा तिथं फक्त तुम्हाला याच्यामध्ये टाईप करा दिलेलं आहे, पण एंटर प्रेस करा दिलेले नाही. त्याच्यावर टाईप करून चालणार नाही, का आपल्याला एंटर प्रेस करावं लागेल. म्हणून बघा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ऍड्रेस बार मध्ये तुम्हाला जी लिंक दिलेली आहे स्पोर्ट्स नावाची, URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. जेव्हा तुम्ही एंटर प्रेस कराल तेव्हा ती लिंक ओपन झाली असेल. म्हणजे हा ऑप्शन आपल्यासाठी राईट ऑप्शन आहे. आपण याला सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करणार. या गोष्टीसाठी तुम्हाला इंटरनेट पहिलं समजून घ्यावं लागेल, इंटरनेट शिकावं लागेल. जर तुम्ही इंटरनेट शिकलेला असाल तर तुम्हाला या गोष्टी प्रॉपर जमेल आणि ते पटकन करू शकता. आपण इंटरनेटचे काही ऑप्शन्स किंवा इंटरनेट मी तुम्हाला काही दिवसात शिकवणारच आहेत, त्याचे व्हिडिओ पण आपण बघा. सध्या पण आपण इंटरनेटच्या क्वेश्चनवरती व्हिडिओ बघत आहोत. पुढचा क्वेश्चन आपण बघूया, www.carry.info.link नावाचे ब्राउजमध्ये ओपन करा. एक साईट दिलेली आहे तुम्हाला, ती साईट तुमच्या ब्राउजमध्ये ओपन करायला सांगितली. पहिलाच ऑप्शन बरोबर आहे, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. तुम्हाला जी साईट दिली, लिंक दिलेली, ती टाईप करून एंटर प्रेस करा आणि ती लिंक ओपन झालेली असेल. तर पहिलाच ऑप्शन राहते, इथं तुम्हाला पहिल्याच दिलेलं आहे की लिंक ओपन झालेली आहे, म्हणजे चुकीचं आहे. नंतर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा असं दिलेलं आहे. तर आपल्याला राईट
ऑप्शन चॉईस करायचं आहे तर पहिला ऑप्शन आपल्यासाठी राईट आहे आणि त्याला सबमिट बटनावरती क्लिक केलेलं. म्हणून लक्षात ठेवायचं की क्वेश्चन ओपन केल्यावरती तुम्ही त्याला प्रॉपर वाचा बघा आणि मग ऑप्शन सिलेक्ट करा. आता आपल्याला याऊची साईट दिलेली, तिला भेट देऊन ईमेल सेक्शन ओपन करा असं लिहिलेलं. म्हणजेच काय करायचं की आपल्याला याऊची साईट ओपन करायची, त्याच्यामध्ये साईन इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागेल, जिथं तुम्हाला ईमेल दिलेला आहे आणि पासवर्ड दिलेला आहे. दुसऱ्या याच्यात काय दिलेलं आहे, गुगल दिलेलं आहे, याहू ओपन टाईप करायला सांगितलेलं आहे तुम्हाला आणि याहू मेलवरती क्लिक करायला सांगितलं. इथं काय दिलं, याहू साईटला भेट देऊन ईमेल सेक्शन ओपन कर. म्हणजे काय करायचं का, गुगल साईट ओपन करायची, एंटर प्रेस करायचं आहे. गुगलमध्ये याहू डॉट कॉम नावाची साईट सर्च करायची आहे आणि याच्यावरती याहू मेलवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. ईमेल सेक्शन ओपन करायला सांगितलेलं आपल्याला, म्हणजे आपल्याला ही जी ऑप्शन आहे हा प्रॉपर आहे का. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये याहू नावाची साईट टाका. याहूच्या साईटवर ओपन झालेलं आहे, मेल सेक्शनवरती क्लिक केलं की त्याच्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल. म्हणजे हा ऑप्शन आपल्यासाठी राईट आहे, म्हणून आपण त्याला सिलेक्ट केला आणि सबमिट बटनावरती क्लिक केलं. तुमच्या मुलाला गणिताची काही कार्य देऊन त्याचं गणिताविषयक कौशल्य सुधारण्याची तुमची इच्छा आहे, दिलेल्या वेबपेजमध्ये तुम्ही गणित विषयक कार्य म्हणजे मॅथ ॲक्टिव्हिटीज कशाप्रकारे उघडाल. त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिले. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये गुगल यू आर एल टाईप करून एंटर प्रेस करा. त्यानंतर मॅथ ॲक्टिव्हिटीज टाईप करून एंटर प्रेस करा. मॅथ ॲक्टिव्हिटीज सर्च झालेल्या आहेत. आता गणित विषय उघडण्याची स्क्रीनवर दिसणाऱ्या एखाद्या लिंकवरती क्लिक करा. म्हणजे हा ऑप्शन आपल्यासाठी राईट आहे आणि आपण याला सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करणार. मित्रांनो, अशी पहिली लेवल झालेली आपली. आपण दुसरी लेवल बघणार आहोत. दिलेल्या वेबसाईटमध्ये इनबॉक्स फोटोवरती सर्व मेसेज पहा. तर काय करावं लागेल, आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले. गुगल हा यूआरएल टाईप करा. गुगल हा यूआरएल टाईप करा, वेबसाईट ओपन करा. आता जीमेल ऑप्शनवरती क्लिक करा. ईमेल एंटर करा, नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. पासवर्ड टाईप करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. लॉग इन झाल्यावर तुम्ही इनबॉक्स मेसेज पाहू शकता. आणि तुमचं लॉग इन झालं तर तुम्हाला इनबॉक्स मेसेज इथे दिसतात. म्हणजे हा ऑप्शन आपल्यासाठी राईट आहे. आपण त्याला सिलेक्ट करणार आहोत आणि सबमिट बटनावरती क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. सध्या ओपन असलेल्या वेबपेज मेनूचा वापर करून फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा. म्हणजे काय करायचं, आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे. तर कोणतं पेज ओपन आहे आपलं, समजा आपली याऊची साईट ओपन आहे, ही कंट्रोल डी करून फेवरेटवरती क्लिक केलेलं दाखवलेलं आहे आणि इथं तुम्हाला ती फेवरेटमध्ये ॲड झालेली दाखवली. म्हणजे पहिला ऑप्शन राईट आहे, त्यासाठी आपण सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करणार आहोत. परत दुसऱ्या क्वेश्चनवरती मी क्लिक केलं. दिलेलं वेबपेज कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये मॅथ्स ॲक्टिव्हिटीज या नावाने सेव्ह करा. तर सर्च बॉक्समध्ये मॅथ्स डॉट सेव्ह ॲजमध्ये क्लिक करून आता याच्यासाठी आपल्याला राईट ऑप्शन काय आहे, तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. मॅथ्स वर्ल्ड डॉट वर्ल्ड पॉईंट डॉट कॉम हा ही साईट यूआरएल टाईप करा. आता या वेबपेजवर राईट बटन क्लिक करून सेव्ह इमेजेस ह्या ऑप्शनसही क्लिक करा. ते चुकीचं आहे, हा ऑप्शन आपल्यासाठी नाही आहे. पहिलाच ऑप्शन राईट ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा, गुगल पेजवरती ओपन करून कंट्रोल एस प्रेस करा आणि फाईल नेम टेक्स्ट मॅथ्स हा ऑप्शन राईट दिलेला आहे का. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा आणि साईट टाका. आता वेबपेज राईट बटनावर सेव्ह ॲज इमेजेसवरती क्लिक करा आणि टेक्स्टमध्ये मॅथ्स ॲक्टिव्हिटीज टाईप करून सेव्ह करा. म्हणजे तुमची सेव्ह होणार आणि आपल्याला फॉर्मॅट सबमिट बटनावरती क्लिक करायचं. पुढची साईट बघूया आपण, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. विकिपीडिया वेबसाईट ओपन करा. द वेबपेज एचटीएमएल या फॉर्मॅटमध्ये विकिपीडिया सेव्ह करा. बघा, मायक्रोसॉफ्ट मेल ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये विकिपीडिया हा यू आर एल टाईप करून एंटर प्रेस करा. विकिपीडिया ओपन होईल. त्याच्यानंतर विकिपीडिया साईट ओपन झाली आहे. आता वेबपेजवर राईट बटन क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर फाईल नेम आपल्याला विकिपीडिया द्यायचं आहे आणि फॉर्मॅट टाईप आपल्याला वेबपेज एचटीएमएल ओनली हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. खाली तुम्हाला पेज टाईप दिसतो, इथं क्लिक केल्यावरती तुम्हाला एचटीएमएल ओनली असं लिहिलेलं असतं. तर तो ऑप्शन इथं सिलेक्टेड आहे, म्हणून आपल्याला हा ऑप्शन राईट आहे. याला सिलेक्ट करायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिकली कराल तेव्हाच तुम्हाला या ऑब्जेक्टिव्ह ओळखू येतील. राईट स्टेप्स काय, स्टेप जर चुकली तर तुमचं क्वेश्चन चुकेल आणि त्याचे मार्क तुमचे बेटर पण. त्याच्यामुळे 5 मार्क पहिले खूप सोप्या पद्धतीमध्ये मी प्रॅक्टिकल लेवलनं होतं. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये सिमिलर आहे दिसतं, खूप क्वेश्चन सारखे सारखे दिसतात
त्याच्यामुळं चूक होण्याची शक्यता जास्त आहे. फक्त स्टेप व्यवस्थित वाचा आणि स्टेप प्रॉपर वाचूनच सबमिट बटनावरती क्लिक कर. बुकमार्क booksmillion.indie ओपन करा आणि ती फेवरेट्समध्ये ॲड करा. एक लिंक दिली आहे ती आपल्याला फेवरेट्समध्ये ॲड करायची. तर मग आपल्याला काय करावं लागेल, ती लिंक टाईप करावं लागेल. त्याच्यानंतर Ctrl+C+O या आयकॉनवरती क्लिक करावं लागेल फेवरेटमध्ये. आणि ती लिंक्स नाही, ही तर वेगवेगळ्या स्टेप दिलेल्या आहेत. याच्यामध्ये दुसरी जी स्टेप्स आहे ही प्रॉपर आहे, ही साईट ओपन करायची आहे. ॲड टू फेवरेट या आयकॉनवरती क्लिक करायचं. इथे ग्रीनमध्ये तुम्हाला आयकॉन दिलेलं आहे आणि या फेवरेट बटनावरती क्लिक केलं तर तुमची साईट ॲड होईल. म्हणून याला सिलेक्ट करून मी सबमिट बटनावरती क्लिक कर. सिमिलर क्वेश्चन आहे, फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायला सांगितलेलं आपल्याला. लिंक ओपन करा आणि ऑनलाईन बुक्स फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक ओपन कर. हा ऑप्शन राईट आहे, याला सिलेक्ट करूया आपण आणि याला सबमिट बटनावरती. दिलेल्या वेबसाईटमध्ये तुम्ही कशाप्रकारे लॉग आउट कराल आपल्याला इथून लॉग आउट करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये राईट चॉईस ऑप्शन आपल्याला हा लास्टचा आहे. थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे. अकाउंट सेक्शनला जाणार आहे आणि इथं आपल्याला लॉगआउट ऑप्शन दिसतो. त्याच्यात लॉग इन असल्यानंतरच आपण लॉगआउट करू शकतो. म्हणून वरचा स्टेप आपल्याला येणार नाही. म्हणून आपण ही लागची स्टेप आहे. कारण इथं डॉट साईन म्हणजे सेटिंगचा ऑप्शन आहे. अकाउंट सेक्शनवरती क्लिक केलेलं आपण आणि इथं आपल्याला लॉगआउट म्हणजे राईट ऑप्शन जो आहे तो लास्टचा आहे. म्हणून आपण त्यांना सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक केलं. मायक्रोसॉफ्ट वेबसाईटला ही साईट फेवरेट्समध्ये ॲड करा. सिमिलर क्वेश्चन आहे. म्हणून आपण पुढचा क्वेश्चन बघत आहोत. दिलेल्या वेबपेजमध्ये क्वेश्चन आपण पुढे करूया. दिलेल्या वेबपेजमध्ये स्काईप नेम दिलेलं आहे आणि पासवर्ड दिलेला आहे. त्याला साईन इन करायला सांगितलं. तर साईन इन दिलेलं आहे. आपल्याला त्या युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला साईट दिलेली ती साईट ओपन करायला सांगितलेली. त्याच्यानंतर साईन इनवरती आपल्याला क्लिक करायला सांगितलेलं आहे. इथं आपल्याला युजर नेम आणि इथं पासवर्ड दिलेला आहे. तर हा ऑप्शन राईट आहे. याला सिलेक्ट करूया आपण आणि सबमिट बटनावरती क्लिक करूया. परत सेम तुम्हाला युजर आय डी पासवर्ड दिलेला आहे. सिमिलर क्वेश्चन्स आहेत. दोन तीन क्वेश्चन सिमिलर्स आहेत. जे साईन इन कसे करायचे त्या पद्धतीचे दिलेले आहे. अजून एक क्वेश्चन आपण बघूया. हॉटमेल ही वेबसाईट ओपन करा आणि माय अकाउंट @hotmail.com या युजर नेम आणि पासवर्ड 123 लॉग इन कर. आता हॉटमेल नावाची जी साईट आहे ती पहिले आपल्याला ओपन करावं लागेल. आता आपण हॉटमेल साईट लास्ट ऑप्शन आहे ती ओपन केलेली आहे. इथे साईन इनवरती क्लिक केलेलं. त्याच्यानंतर युजर नेम आपल्याला टाकायचा इथे आणि इथं पासवर्ड टाकायचं. म्हणजे शेवटचा जो ऑप्शन आहे तो राईट ऑप्शन आहे. आपण त्याला सिलेक्ट केलेलं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केलं. मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला इंटरनेटचे क्वेश्चन्स येणार आहेत. प्रॉपर क्वेश्चन वाचा आणि राईट क्वेश्चन आन्सर सिलेक्ट करा. स्टेप्स चेक करा. तुम्हाला 5 पैकी 5 पूर्ण मार्क पडतील. आपण इंटरनेटवरचे अजूनही काही क्वेश्चन्स घेणार आहोत. अजून एक भाग टाकणार आहोत. त्याचं व्हिडिओ जरूर बघा आणि चॅनलवरती जर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना इंटरनेटमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडू. त्याला परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. वपर्यंत जैविक वंदे मातर.